इमॅजिन इंग्लिश मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण इमॅजिनेशन करून म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची वाक्यरचना पाहतोय. एक सेंटेन्स आहे, वेअर इज युअर कॉलेज? मित्रांनो, वेअर इज युअर कॉलेज या वाक्याचा अर्थ होतो तुझे कॉलेज कुठे आहे. परंतु या छोट्याशा आणि साध्या वाक्यातून आपण भरपूर प्रकारे वाक्यरचना करू शकतो किंवा भरपूर प्रकारचे क्वेश्चन्स तयार करू शकतो. ह्यामध्ये इज आहे हेल्पिंग वर्ब आणि युअर कॉलेज आहे ऑब्जेक्ट. तर ह्याच्याऐवजी आपण वेगवेगळी वाक्यरचना करू शकतो. माझ्यानंतर सर्वांनी बोलायचं आहे, वेअर इज युअर कॉलेज, वेअर इज युअर कॉलेज, वेअर इज युअर होम, वेअर इज युअर होम, वेअर इज युअर हॉस्टेल, वेअर इज युअर हॉस्टेल, वेअर इज where is the post office, 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 where is the bank, where is the bank, where is the mall, where is the mall, where is the shop, where is the shop, where is your mobile, where is your mobile, where is your mobile, where is your mobile, where is his mobile, where is his mobile, where is her company, where is her company, where is her diary, where is her diary. भरपूर वाक्यरचना करू शकतो. याचा अर्थ पण पाहतोय आपण. वेअर इज युअर होम, वेअर इज युअर होम, तुझे घर कुठे आहे, तुझे घर कुठे आहे, वेअर इज युअर हॉस्टेल, वेअर इज युअर हॉस्टेल, तुझे हॉस्टेल कुठे आहे, तुझे हॉस्टेल कुठे आहे, वेअर इज द पोस्ट ऑफिस, वेअर इज द पोस्ट ऑफिस, तुझे पोस्ट ऑफिस कुठे आहे, पोस्ट ऑफिस कुठे आहे, वेअर इज द बँक, वेअर इज द बँक, बँक कुठे आहे, बँक कुठे आहे, वेअर इज द मॉल, वेअर इज द मॉल, मॉल कुठे आहे, मॉल कुठे आहे, वेअर इज द शॉप, वेअर इज द शॉप, दुकान कुठे आहे, दुकान कुठे आहे, वेअर इज युअर मोबाईल, वेअर इज युअर मोबाईल, तुझा मोबाईल कुठे आहे, तुझा मोबाईल कुठे आहे, वेअर इज हिज मोबाईल, वेअर इज हिज मोबाईल, त्याचा मोबाईल कुठे आहे, त्याचा मोबाईल कुठे आहे, वेअर इज हर कंपनी, वेअर इज हर कंपनी, तिची कंपनी कुठे आहे, तिची कंपनी कुठे आहे, वेअर इज हर डायरी, वेअर इज हर डायरी, तिची डायरी कुठे आहे, तिची डायरी कुठे आहे. तर मित्रांनो, आपण इज युअर कॉलेजचा वापर करून एवढी क्वेश्चन्स बनवलेले आहेत. आता आपण काय करतोय, युअर कॉलेजच्या ऐवजी आणि इजच्या ऐवजी आपण घेतोय वॉज. वॉज म्हणजे होतो, वॉज म्हणजे होतो. वेअर वॉज युअर कॉलेज, वेअर वॉज युअर कॉलेज, तुझे कॉलेज कुठे होते, तुझे कॉलेज कुठे होते, वेअर वॉज युअर डायरी, where was your diary, tujhi diary kothe hoti, tujhi diary kothe hoti, where was her laptop, where was her laptop, ticha laptop kothe hota, ticha laptop kothe hota, where was their company, where was their company, tyanchi company kothe hoti, tyanchi company kothe hoti. All right, आता समजा आपल्याला कालचा कार्यक्रम कोठे होता हे जर विचारायचं असेल तर हीच वाक्यरचना आपण वापरू शकतो. मित्रांनो, युअर कॉलेजच्या ऐवजी वापरायचे कार्यक्रम. वेअर वॉज यस्टरडेज प्रोग्राम, वेअर वॉज यस्टरडेज प्रोग्राम, वेअर वॉज यस्टरडेज प्रोग्राम, वेअर वॉज यस्टरडेज प्रोग्राम. आता प्रोग्रामच्या ऐवजी वेगळे वापरा. वेअर वॉज यस्टरडेज पार्टी, वेअर वॉज यस्टरडेज पार्टी, वेअर वॉज युअर बर्थडे पार्टी, वेअर वॉज युअर बर्थडे पार्टी, where was the success party, where was the success party, where was the gathering, where was the gathering, where was the gathering yesterday, 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 where was the function yesterday, where was the function yesterday, where was the feast yesterday, where was the feast yesterday, where was the welcome party yesterday, where was the welcome party yesterday. अशा प्रकारे भरपूर वाक्यरचना आपण बनवू शकतो. या वाक्यरचनेचा अर्थ पाहूया. where was yesterday's program,
Where was yesterday's program? कालचा प्रोग्राम कुठे होता? कालचा प्रोग्राम कुठे होता? Where was yesterday's party? Where was yesterday's party? कालची पार्टी कुठे होती? कालची पार्टी कुठे होती? Where was your birthday? Where was your birthday? Where was your birthday party? Where was your birthday party? तुझी बर्थडे पार्टी कुठे कुठे होती? तुझी बर्थडे पार्टी कुठे होती? Where was success party? Where was success party? Success party कुठे होती? Success party कुठे होती? Where was gathering yesterday? Where was gathering yesterday? काल gathering कुठे होतं? काल gathering कुठे होतं? Where was the function yesterday? Where was the function yesterday? काल function कुठे होतं? काल function कुठे होतं? Where was feast yesterday? Where was feast yesterday? काल मेजवानी कुठे होती? काल मेजवानी कुठे होती? Where was the welcome party yesterday? Where was the welcome party yesterday? Welcome party काल कुठे होती? Welcome party काल कुठे होती? Where was अशा प्रकारे वेअर वॉचचा वापर करून पाठीमागील ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टीसाठी आपण या वाक्यरचनेचा वापर करू शकतो. आता जसे आपण इज वापरलं किंवा वॉज वापरलं त्याच प्रकारे आपण विल बीचा वापर करून फ्युचर मधल्या गोष्टीविषयी आपण जाणून घेऊ शकतो. वेअर विल बी, बोला माझ्यानंतर, वेअर विल बी, वेअर विल बी युअर बर्थडे, युअर बर्थडे, युअर बर्थडे, युअर बर्थडे पार्टी, पार्टी टुमारो, टुमारो. ओके, तर आता ह्या बर्थडेचा आपण युअर बर्थडेच्या ऐवजी वेगवेगळे आपण कार्यक्रम घेऊ शकतो. माझ्यानंतर बोलायचं, वेअर विल बी युअर बर्थडे पार्टी टुमारो, वेअर विल बी युअर बर्थडे पार्टी टुमारो, वेअर विल बी युअर गॅदरिंग टुमारो, वेअर विल बी युअर गॅदरिंग टुमारो, वेअर विल बी युअर मॅरेज पार्टी टुमारो, वेअर विल बी युअर मॅरेज पार्टी टुमारो, वेअर विल बी युअर वेडिंग पार्टी टुमारो, वेअर विल बी युअर वेडिंग पार्टी टुमारो, वेअर विल बी द कॉन्फरन्स टुमारो, वेअर विल बी द कॉन्फरन्स टुमारो, वेअर विल बी द मीटिंग टुमारो, वेअर विल बी द मीटिंग टुमारो, वेअर विल बी द गेट टुगेदर टुमारो, वेअर विल बी द गेट टुगेदर टुमारो. आणि तर सर्वांनी बोलायचं, वेअर विल बी युअर बर्थडे पार्टी टुमारो, वेअर विल बी युअर बर्थडे पार्टी टुमारो, उद्या तुझी बर्थडे पार्टी कोठे असेल, उद्या तुझी बर्थडे पार्टी कोठे असेल, वेअर विल बी गॅदरिंग टुमारो, वेअर विल बी गॅदरिंग टुमारो, उद्या गॅदरिंग कोठे असेल, उद्या गॅदरिंग कोठे असेल, वेअर विल बी मॅरेज पार्टी टुमारो, वेअर विल बी मॅरेज पार्टी टुमारो, उद्या मॅरेज पार्टी कोठे असेल, उद्या मॅरेज पार्टी कोठे असेल, वेअर विल बी युअर वेडिंग पार्टी टुमारो, वेअर विल बी युअर वेडिंग पार्टी टुमारो, उद्या तुझी वेडिंग पार्टी कुठे असेल, उद्या तुझी वेडिंग पार्टी कुठे असेल, वेअर विल बी द कॉन्फरन्स टुमारो, वेअर विल बी द कॉन्फरन्स टुमारो, उद्या कॉन्फरन्स कोठे असेल, उद्या कॉन्फरन्स कोठे असेल, Where will be the meeting tomorrow? Where will be the meeting tomorrow? Udaya meeting kothe asel? Udaya meeting kothe asel? Where will be the get together tomorrow? Where will be the get together tomorrow? Udaya get together kothe asel? Udaya get together kothe asel? Asha prakare bharpur vakyarachana apan karu shakto ani aplya ingreji madhe imagine english mhanje kalpana karun apli ingreji jastit jast samruddha karu shakto. या व्हिडिओला जास्तीत जास्त पहा आणि जास्तीत जास्त वाक्यरचना तयार करा. ऑल राईट, बाय बाय, बाय बाय, सी यू अगेन, सी यू, टेक केअर.